हे सोनेरी रंगाचे दिसणारे खमंग असे वडे कशाचे असतील तर शिल्लक राहिलेल्या भातापासून ज्वारीचं पीठ घालून केलेले हे वडे आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण भाताचे ज्वारीचे पीठ घालून केलेले वडे करणार आहोत तर हे वडे करण्यासाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे त्यामध्ये सहा ते सात पाकळ्या लसूण असा बारीक चिरून घेतला आहे त्याचप्रमाणे आल्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत किंवा आलं किसून घेऊ शकता हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे आहेत बारीक चिरलेला कढीपत्ता आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे याशिवाय छोटा अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरे त्याचप्रमाणे हिंग घेतला आहे दोन कप शिजवलेला भात यासाठी मी घेतला आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कोलम किंवा सोना मसुरी असा तांदूळ जसा भात मोकळा होतो तो वापरायचा आहे इंद्रायणीसारख्या चिकट तांदळाचा भात यासाठी थी वापरायचा नाही आहे भात जो आहे तो पूर्णपणे थंड झालेला असावा किंवा फ्रीजमधला गार भात असेल तर उत्तम याच्यामध्ये मी पाव कप दही घातलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात काढलं मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता हे असं बारीक करून घेतलं आहे आता याच्यामध्ये जे साहित्य आपण घेतलं होतं ते घालूयात लसूण घातला आलं घातलं हिरवी मिरची घातली जिरे ओवा कढीपत्ता कोथिंबीर हिंग हे सगळं साहित्य याच्यामध्ये घातलं आहे तसेच चवीनुसार मीठ घातलं आहे आता लागेल तसं ज्वारीचं पीठ घालून हे आपल्याला मळून घ्यायचंय सुरुवातीला मी अर्धा कप ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घातलं आहे आणि हे असं मिक्स करून घेतलं भात असल्यामुळं त्यातही तो मिक्सरला फिरवलेला असल्यामुळं अर्थातच चिकट होतो याचे वडे थापता येतील असं पीठ आपल्याला हवंय त्यानुसार लागेल तसं ज्वारीचं पीठ याच्यामध्ये वाढवायचं आहे अजून थोडं ज्वारीचं पीठ मी वाढवलं एकूण एक कप ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घातल्यावर हे जे मिश्रण आहे ते असं काहीसं घट्टसर बनलं आहे लक्षात ठेवा भातामध्ये दह्यामध्ये किती पाणी आहे त्यानुसार ज्वारीच्या पिठाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक लागू शकतं मला दोन कप भातासाठी एक कप ज्वारीचं पीठ असं प्रमाण लागलं आता पाण्याचा हात लावून याचेही असे वडे थापून घ्यायचे आहे आधी याचा असा गोळा करून घेतला चिकटू नये म्हणून थोडंसं पाण्याचा हात लावला ला आहे आणि मग हे असं दाबून घेतलं मध्यभागी याला होल केलं आहे तेल चांगलं तापल्यावरच वडे तेलात सोडायचे आहेत आचेवर हे वडे तळून घ्या म्हणजे ते छान खुसखुशीत तळे जातात भातामध्ये दह्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळं वडे तळताना तेल उडू नये याकरता आवश्यक ती काळजी घ्यायची आहे अधूनमधून दोन्ही बाजूनी पलटून वडे असे छान एकसारखे तळून घ्या बऱ्याचदा भाताचा अंदाज चुकतो आणि मग भात शिल्लक राहतो हा शिल्लक राहिलेला भात आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर अशा शिल्लक राहिलेल्या भातापासून हे खमंग असे वडे करू शकता अगदी ओळखूही येणार नाहीत की भाताचे आणि तेही ज्वारीचे पीठ घालून केलेले वडे आहेत म्हणून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे हे वडे आवडीनं खातील मध्यमाचेवर वडे असे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घेतले वड्यांचा जो आकार आहे तो खूप मोठाही ठेवला नाहीये मध्यम आकाराचे केले आहेत म्हणजे छान खुसखुशीत तळले जातात मेदू वड्यांप्रमाणे याच्यासाठी डाळ भिजवण्याची वाटून घेण्याची गरज नाही अगदी आयत्यावेळी झटपट असे हे वडे तुम्ही करू शकता याच्या सोबत खाण्यासाठी एखादी चटणी किंवा ती जर का करायला जमली नाही तर टोमॅटो केचप सोबत हे वडे खाऊ शकता हे बघा हे वडे असे आतून छान पोकळ झाले आहेत पावसाळ्यात खाण्यासाठी वड्यांचा एक वेगळा आणि झटपट असा प्रकार जर का करायचा असेल तर अशा प्रकारे भाताचे ज्वारीचे पीठ घालून केलेले वडे तुम्ही करू शकता तर त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा इतरांनासुद्धा हे पाहण्यासाठी व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद